मुदालतिट्टा परिसरातील तीन दुकानात शुक्रवारी मध्यरात्री चोरीची घटना घडली अज्ञात चोरट्यांनी कापड दुकान प्लायवूडचे दुकान आणि ट्रॅक्टरचं शोरूम लक्ष केलं रोख रक्कम आणि साहित्य असा सुमारे साठ हजार रुपयांचा सा ऐवज चोरट्यांनी लंपास केला कागल राधानगरी आणि बुदरगड तालुक्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुधातिट्टा परिसरातील तीन दुकानं शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडले दत्ता अपार्टमेंटमधील सुधाकर हानबर यांच्या प्लायूडच्या दुकानाचं शटर उचकटून सतरा हजार रुपये लांबवले त्याशिवाय सीसीटीव्हीचा डीव्हीआर लंपास केला त्यानंतर संजय चव्हाण यांच्या ट्रॅक्टरच्या शोरूममधील तीस हजार रुपये लंपास केले तानाजी कोरे यांच्या कापड दुकानातील कपडे आणि एक हजार रुपये अशी तिन्ही दुकानातील सुमारे साठ हजार रुपयांची चोरी आहे भर वस्तीत आणि रहदारीच्या ठिकाणी चोरट्यांनी तीन दुकानं फोडून एका बँकेत चोरीचा प्रयत्न केला आहे त्यामुळे मुधाळतिट्टा परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय विशेष म्हणजे एका दुकानातील सीसीटीव्हीचं मशीन लंपास केल्यानं चोरटे सराईत असल्याची शक्यता वर्तवली जाते पोलीस उपाधीक्षक सूरज गुरव यांच्यासह पोलीस पथकानं घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे